नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। वृत्तवेगच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर ठळक बातम्यांवर। शहर जिल्ह्यात गुरु पौर्णिमा उत्साहात झाली साजरी। श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात दिसून आली भाविकांची मांदियाळी। तर पूर्व विभागातील साई दरबारात नतमस्तक झाले असंख्य भाविक। अजित पवारांच्या बंडानंतर सोलापूर शहरात राष्ट्रवादीचे पडले दोन गट। शरद पवारांच्या समर्थकांनी कार्यालयातील अजित पवारांचा फोटो काढला, तर मुंडे प्रतिष्ठानने हुतात्मा चौकात केला दुग्धाभिषेक। पूर्व मोसमी पावसासह मोसमी पावसाने फिरवली पाठ। सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या छायेत जाण्याची वर्तवली जातीय शक्यता। आणि 12 गोवंशांना कत्तलीपासून मिळाले जीवदान। कत्तलखान्यावर गोरक्षकांसह पोलिसांची कारवाई। बातमीपत्रात इथे वेळ झालीय सविस्तर बातम्यांची। हिंदू धर्मातील अनन्य साधारण महत्व असणाऱ्या गुरु पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच एकच मांदियाळी दिसून आली। हिंदू संस्कृतीत गुरुला नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे। लोक गुरुला देवासारखे पूजनीय मानतात। गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ही आपल्या गुरुंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते। याच पार्श्वभूमीवर हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या श्री गुरु पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मांदियाळी दिसून आली। मंदिर परिसरात तसेच गाभाऱ्यात अनामिक चैतन्य दिसून आले। गुरु पौर्णिमेनिमित्त सोलापूरसह इतर जिल्ह्यातून भाविक हजारोंच्या संख्येने अक्कलकोट मध्ये दाखल होतात। यामुळे सारे वातावरण भक्तिरसात नाहून निघाल्याचे चित्र दिसून आले। पूर्व भागातील दत्त मंदिर, साई दरबार आणि जागृत दत्त मंदिरात गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुचरणी नतमस्तक होऊन भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले। गुरुर् ब्रह्मा, गुरुर् विष्णू, गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। हिंदू संस्कृतीत गुरुला नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे। लोक गुरुला देवासारखे पूजनीय मानतात। गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ही आपल्या गुरुंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते। याच निमित्ताने सोलापूर शहरातील पूर्व भागात विविध ठिकाणी मंदिरात गुरु पौर्णिमा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते। दत्तनगर येथील पूर्व भाग दत्त मंदिर, भद्रावती पेठेतील साई दरबार आणि जोड बसवण्णा चौकातील जागृत दत्त मंदिर येथे गुरु पौर्णिमेनिमित्त भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले। दरम्यान गुरु पौर्णिमेनिमित्त पूर्व भागात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। विविध ठिकाणी मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। गुरु पौर्णिमेनिमित्त मंदिर समितीच्या होम, हवन, अभिषेक, काकडारती अशा विशेष पूजा अर्चना करण्यात आल्या होत्या। मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। पूर्व भाग श्री दत्त मंदिर सालाप्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमा साजरी करीत आहे। सकाळपासून ओम हवन, अभिषेक व अर्चना हे कार्यक्रम सुरू आहे सकाळपासून। आणि विविध काल आणि परवा वयावाटत काल आरोग्य शिबिर आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून पूजा चालू आहे। भक्तांनी सर्वांनी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा। अजित पवारांच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात लावलेला अजित पवारांचा फोटो शरद पवार समर्थकांनी काढल्याचे दिसून आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। अजित पवारांच्या फुटीनंतर सदरची बैठक शरद पवार समर्थकांनी घेतली होती। या बैठकीत शरद पवार समर्थकांनी अजित पवारांचा फोटो काढून बाजूला ठेवल्याचे दिसून आले। पहा हा व्हिडिओ। शरद पवार साहब, शरद पवार साहब, शरद पवार साहब, शरद पवार साहब,
दोन चार लोक गेले असतील ज्याला त्याला आपल्या कुडावर निष्ठा ठेवायची तो अधिकार आहे. परंतु आम्ही सोलापूर शहरातले जुने नवीन सगळे कार्यकर्ते आदरणीय शरद पवार साहेबांच्या पाठीशी आहोत युवक गेले प्रदेश युवक अध्यक्ष अजित पवार आमचे कालपर्यंत नेते होते आणि असा काय विदुष्ट नाही. राजकीय घडामोडी आहे त्यामुळे तो फोटो काढून लगेच काहीतरी वेगळं काहीतरी करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. आम्ही अजूनही सांगतो काही गेलेले चुकलेले परत गेलेले परत येऊ शकतात दोन तीन दिवसात. आदरणीय पवार साहेबांनी सांगितलंय कालच की दोन तीन दिवसानंतर स्थिर भूमिका साहेब 5 तारखेच्या बैठकीत स्पष्ट करतील त्यानंतर पक्षाची भूमिका. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले तर शपथविधी सोहळ्यानंतर जल्लोष केला. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या अनेक समर्थक आमदारांसह रविवारी शपथ घेतली. अजित पवार यांच्या या निर्णयाचे अनेक स्तरातून स्वागत केले जात आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. अजित पवार यांचे नेतृत्व आणि कौशल्य पाहता ही महाराष्ट्र राज्याला गरज होती असे उमेश पाटील म्हणतात. शरद पवार यांनीही अजित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा अशी मागणी उमेश पाटलांनी केली आहे. राज्याच्या हितासाठी आदरणीय आमचे नेते अजित पवार यांनी आज शपथविधी घेतली. त्या शपथविधीच सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी आणि माझे सर्व सहकारी जिगर भागवान असेल सर्व सहकारी त्या निर्णयाचं स्वागत करतो. निश्चितच महाराष्ट्राच्या विकासासाठी अजितदादाचा अनुभव जो प्रशासनावर दानगिरीची पकड आहे त्यांची त्या पकडच आणि प्रशासनावरचं नियंत्रण त्या सर्वांचा फायदा येत्या भविष्य काळामध्ये त्या सरकारला होईल असा मला खात्री वाटते. शरद पवार साहेबांचा पाठिंबा आहे का? निश्चितच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद यांचा पाठिंबा असणारच आहे. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जवळपास 9 मंत्री आज शपथ घेतील आणि त्याच्याबरोबर अनेक आमदारसोबत त्यांच्यासोबत आहेत. त्याच्यामुळं हा आजचा हा आनंद उत्सव मी साजरा करतो. आमदार धनंजय मुंडे प्रतिष्ठान यांच्या वतीने मंत्री झाल्याबद्दल धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात येऊन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सोलापूर शहरात हुतात्मा चौक या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने जल्लोष करण्यात आला. धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात येऊन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. दरम्यान याबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सनी देवकते यांनी अधिक माहिती दिली. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या नावाचं आपण गेले 10 अकरा वर्षांपासून सोलापूरमध्ये प्रतिष्ठान चालवत आहे आणि साहेबांचं एक तत्व आहे की साहेब संघर्षातून आमचे वर आले. आज जरी राष्ट्रवादी असली तर ते राष्ट्रवादीची झाले. कुठला पक्ष वगैरे काही कुठला नाही काय नाही. आज कुठलाही जरी पक्ष जरी काही जरी झालं तरी उलाढ्यानंतर आमदार धनंजय मुंडे साहेबांचा उल्लेख केला जातो. कत्तलखान्यावरील 12 गोमांशांना कत्तलीपासून वाचविण्यात गोरक्षकांना यश मिळाले आहे. 30 जून 2023 रोजी तुळजापूर येथील प्रसिद्ध गोरक्षक दिनेश धनके यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इटकळ निलेगाव तालुका तुळजापूर येथे गुप्त ठिकाणी गोवंशांची कत्तल सुरू आहे अशी माहिती मिळाली असता धनके यांनी सोलापुरातील बजरंग दलातील गोरक्षकांशी संपर्क साधला असता मानद पशुकल्याण अधिकारी गोरक्षक प्रशांत परदेशी यांनी सदर घटनेची सविस्तर माहिती धाराशिव येथील पोलीस उपअधीक्षक नवनीत
दिलीप कावत यांना दिली. सदर ठिकाणी पोलिसांची मदत मागितली असता काही वेळातच इटकळ येथील एपीआय तावडे यांनी आपल्या पोलीस टीमसह सोलापुरातील बजरंग दलातील गोरक्षकांच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला असता येथील काही कसाई लोक गोमातेची कत्तल करत होते. लगेच कसायांनी तेथून पळ काढला व सदर ठिकाणी पोलिसांच्या मदतीने पाहणी केली असता शेतात ठिकठिकाणी गोवंशांची कत्तल झालेले निदर्शनास आले. पत्राशेडमध्ये खिलार गोवंशांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली होती. लगेच कत्तलखान्यावर असलेले गोवंश सुखरूप गोशाळेत पाठवण्यासाठी सोलापुरातील प्रसिद्ध गोसेवक गोपाळ शेटजी सोमाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्वरित एक आयशर वाहनाची व्यवस्था करून दिली व सदर सर्व गोवंश सुखरूपपणे अहिंसा गोशाळा बार्शीरोड येथे सोडण्यात आले. सदर कारवाई यशस्वी करण्यासाठी धाराशिव पोलीस उपअधीक्षक नवनीत कावत, सोलापूर येथील मानद पशु कल्याण अधिकारी महेश भंडारी, सोलापुरातील प्रसिद्ध गोसेवक गोपाळ शेटजी सोमाणी, नळदुर्ग पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, नळदुर्ग पोलीस स्टेशनचे एपीआय तायवडे यांचे विशेष सहकार्य लाभले. कारवाई यशस्वी करण्यासाठी बजरंग दल, गोरक्षा विभाग, जिल्हा प्रमुख प्रशांत परदेशी, तुळजापूर येथील शिवत प्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी गोरक्षक दिनेश धनके, गोरक्षक सतीश शिरसिल्ला, योगीराज जडगोणार, पवनकुमार कोमटी, विरेश मंचाल आदी गोरक्षकांचे सहकार्य लाभले. विजापूर रोड येथील ब्रह्मचैतन्य मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. विजापूर रोड येथील आरटीओ शेजारी असलेल्या कैलासवासी चाटी यांच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात सकाळपासूनच गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या काकड आरतीने गुरुपौर्णिमेच्या उत्सवास प्रारंभ झाला. दुपारच्या सत्रात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंडळातील सदस्यांनी नित्यनैमित्तिक उपासना केली. यानंतर पुढील सत्रात सौ स्नेहाताई शिंदखेडे यांच्या प्रवचनाने गुरुपौर्णिमेच्या उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी भाविक भक्तांची मंदिरात मोठी गर्दी पाहावयास मिळाली. सगळी लौकिकाची दार बंद झाल्यावर आपण त्यांच्याकडे जातो आणि म्हणतो आता सद्गुरूंशिवाय आम्हाला कोणी नाही, आता तुम्ही बाबा सगळी दार बंद झाल्याशिवाय आपण त्यांच्याकडे जातो. जुळे सोलापूर येथील आश्रय सोसायटीमध्ये सीड बॉल मेकिंग हा पर्यावरण संवर्धन विषयक उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या वर्षीचं चित्र पाहिलं तर जून महिना संपला तरी पावसाला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. निसर्गाच्या चक्रात झालेला असमतोल, मान्सूनचं लांबणीवर पडलेलं आगमन आणि त्यामुळे पुढच्या पिढीला सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांना पाहता त्यांना पर्यावरण संरक्षणाचे धडे देणं अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. जास्तीत जास्त रोपे लावून, वृक्ष लागवड करून आपली वसुंधरा हरित करावी या उद्देशाने जुळे सोलापूर येथील आश्रय सोसायटीमध्ये सर्व ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील बालगोपाळ सीड बॉल मेकिंग या उपक्रमात रमल्याचे चित्र दिसून आले. सांघिक भावना जोपासत सर्वच बालगोपाळांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. आता हे बीजगोळे अर्थात सीड बॉल्स वनविभागाला सुपूर्त करणार असल्याची माहिती सोसायटीतील सदस्यांनी दिली आहे. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी असे अनेक विधायक उपक्रम राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. महादेव मळप्पा मुंजे यांच्या 7व्या पुण्यतिथीनिमित्त आणि गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पत्रकार आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोकसिद्ध मुंजे यांच्याकडून जिल्हा परिषद मुला मुलींची आणि उर्दू शाळा येथे खाऊ वाटप करण्यात आले. महादेव मळप्पा मुंजे यांच्या 7व्या पुण्यतिथीनिमित्त व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पत्रकार व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोकसिद्ध मुंजे यांच्याकडून जिल्हा परिषद मुला मुलींची व उर्दू शाळा येथे खाऊ वाटप करण्यात आला. तो
उपसरपंच भगवान वर्माने दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचे वरिष्ठ तालुका उपाध्यक्ष रेवण सिद्ध मेंढगुतले, ग्रामसेवक नागेश मेंढगुतले, ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष निरंजन खेडे, पत्रकार अमोक सिद्धमुंजे, इंजिनियर गुरुनाथ जोडमोठे, राष्ट्रवादीचे माशप्पा मर्याईवाले, उद्योजक प्रकाश लोभे, संत सावता सेनेचे तालुकाध्यक्ष महादेव जकुणे, तलाठी सूर्यकांत जोडमोठे, अनिल मेंढगुतले यांच्यासह सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. मंद्रुपच्या मराठी मुलांची शाळा, मुलींची शाळा व उर्दू शाळेमध्ये मंद्रुपचे पत्रकार अमोक्षित मुंजे यांचे वडील कैलासवासीय महादेव मळप्पा मुंजे यांच्या स्मरणार्थ लहान मुलांना लाडूचा खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून व त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आज खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. गुरुपौर्णिमेच्या निमित्त आमचे मित्र अमोक्षित मुंजे यांनी पत्रकार यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आज जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांची शाळा आणि उर्दू शाळा, मुलींची शाळा या ठिकाणी खाऊ वाटप केले. सोलापूर विद्यापीठात आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. आरोग्य व्यवस्थेसमोर उभी असणारी आव्हाने पाहता वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सामाजिक दृष्ट्या उपयुक्त ठरेल अशा संशोधनावर भर देऊन त्यामध्ये कार्य करावे असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ रजनीश कामत यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित उन्हाळी आंतरवासिता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रभारी कुलगुरू डॉ कामत बोलत होते. याप्रसंगी प्रभारी कुलगुरू डॉ गौतम कांबळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत, विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अभिजित जगताप, संगणक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ विकास घुटे, डॉ मनाली काणे, प्राध्यापक गणेश संकपाळ यांची उपस्थिती होती. प्रभारी कुलगुरू डॉ कामत म्हणाले की डॉक्टर रुग्णसेवा करत असतात, मात्र त्यासोबतच त्यांनी संशोधक वृत्ती जोपासावी, त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांमधून चांगले संशोधक निर्माण होऊ शकतात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सदरील प्रशिक्षण कार्यक्रम 3 ते 15 जुलै 2023 या कालावधीत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात पार पडणार असून यामध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना आहारशास्त्र, आरोग्य, सांख्यिकी शास्त्र, संभाषण कौशल्य, वैद्यकीय संशोधन पद्धती, नवीन शैक्षणिक धोरण आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर तथा वैद्यकीय अधिकारी डॉ जगताप यांनी दिली. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे 10 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असून त्या माध्यमातून हे विद्यार्थी येथे येऊन प्रशिक्षण घेत आहेत. पूर्व मोसमी पावसासह मोसमी पावसानेही दगा दिल्याने जिल्हा दुष्काळाच्या छायेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्याने फक्त रब्बीची ओळख पुसत रब्बीसह खरीपाचा जिल्हा म्हणूनही वाटचाल सुरू केली आहे. उडीद, मूग, तूर यासह सोयाबीन सारख्या नगदी पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात केला जात आहे, मात्र यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे अद्याप या पेरण्या खोळंबल्या आहेत. सर्वसाधारणपणे 15 जुलैपर्यंत खरीप पेरण्यांचा कालावधी असतो. या कालावधीत खरीपाच्या पेरण्या झाल्या तर ते क्षेत्र रब्बी पेरणीसाठी उपलब्ध होऊ शकते, मात्र सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात पाऊस झाल्यास शेतकरी रब्बीसाठी क्षेत्र राखीव ठेवण्याची शक्यता जास्त दिसते. सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यात 29 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. जिल्ह्याची या महिन्याची सरासरी 101 मिलीमीटर असून पडलेला पाऊस हा सरासरीच्या 28.7% इतका आहे. पूर्व मोसमी पावसासह मोसमी पावसानेही दगा दिल्याने जिल्हा दुष्काळाच्या छायेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जून महिन्यात अवघ्या 0.5% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. येत्या काळात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यास शेतीचे चित्र भेसूर होणार आहे. यावर्षी जिल्ह्यात परत एकदा पावसाने दगा दिला आहे.
जून महिन्यात सरासरीच्या 30% कमी पाऊस झाला आहे, यामुळे खरीपाच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत। जिल्ह्याच्या एकूण उपलब्ध असलेल्या खरीप क्षेत्रापैकी 80% क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत। खरीपाच्या पेरण्या न होऊ शकल्यामुळे शेतीसह सोलापुरातील बाजारपेठेवर याचा अनिष्ट परिणाम दिसून येऊ लागला आहे। पाण्याची पातळी खालावली असून चारा टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे। दिग्दर्शक आणि नट यांचं नातं हे वडील आणि मुलासारखं असतं। दिग्दर्शक हा वडिलांप्रमाणे आपले अनुभव नटाला देत असतो, असे प्रतिपादन सिनेनाट्य अभिनेते व कवी संकर्षण कऱ्हाडे यांनी केले। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिग्दर्शक आणि कलावंत यांच्या कार्यशाळेत सदिच्छा भेट प्रसंगी ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की उत्तम नाट्य निर्मितीसाठी दिग्दर्शक आणि नट यांच्यातले अंतरसंबंध तटस्थपणे एक लेखकच पाहू शकतो आणि विद्यासागर अध्यापक लेखक आणि दिग्दर्शक दोन्ही असल्यामुळे हे शिबिर अधिक यशस्वी होणार याची मला खात्री आहे। अशा शिबिरातून दिग्दर्शक कलावंतांना जे मार्गदर्शन मिळतं ते खूप मोलाचं आहे, असे मनोगत प्रख्यात कवी दिग्दर्शक नाट्य चित्रपट कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी व्यक्त केले। अंतरसंबंध आणि हे दिग्दर्शक आणि अभिनेत्याचे अंतरसंबंध तटस्थपणे बाहेरून फक्त लेखक पाहू शकतो आणि मुळात ते लेखक असल्यामुळे त्यांनीच ही शिबिर घेणं फार योग्य आहे। त्याच्यामुळे विद्यासागर अध्यापक हे मुळात लेखक आहेत, दिग्दर्शक ते आता आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत, तर फार योग्य विषयावरती हे शिबिर होते। मीही परभणी सारख्या शहरामध्ये ते तर सोलापूरमध्ये मोठेही नाहीये, तर तिथूनच आलो, अजूनही मी तिथला आहे। आता मुंबईत येऊन काम करतोय गेली 15 वर्ष व्यावसायिक मत म्हणून, पण अशा शिबिरांचा आयुष्यावरती खूप परिणाम होतो, प्रभाव होतो आणि ते आपल्याला पुढे खूप काळ आपल्या मनात राहतं, आयुष्यात राहतं आणि ते आपल्याला खूप मदत करतं। खूपदा काय होतं, शिबिरामध्ये काही घडलेल्या गोष्टी, अनेक काही आपले आपल्याविषयी जे गैरसमज असतात, काही समज असतात, काही ओव्हर कॉन्फिडन्स आपल्या आपल्या मनामध्ये असतो, सगळ्या तिथे घडून पडल्यामुळे तिथे आपण जे जातो ते फार ताणसुलातून जातो। त्यामुळे ह्या शिबिरामधल्या 3-4 दिवसांमधील 3-4 क्षण सुद्धा तुम्हाला आपलं करिअर चांगलं घडवायला मदत करू शकतात, इतकं छान या शिबिरामधून काहीतरी आपल्याला मिळतं। आता राहिला अंतरसंबंध दिग्दर्शक आणि गटाचं, तर हे नातं माझ्या दृष्टीने दिग्दर्शक आणि गटाचं नातं हे बाप आणि मुलासारखं असतं। मुलालाही मनातून वाटत असतं बाप त्याच्या मुलासारखं असतं, तर बापाला वाटत असतं कोणाला मला काही मिळत नाही। पण कालांतराने मुलगा हा बाप होणार आहे, जसं नट हा दिग्दर्शकासमोर जरी मुलगा असला तरी कालांतराने नाटक त्याच्या नावावरती होतं, तो बाप माणूस होतो, दिग्दर्शक कुठेतरी मागे पडतो, तो लहान होत जातो। हा इतका नाजूक विषय आणि या विषयावर तुम्ही प्रकाश टाकताय मला इतका आनंद झाला, कारण काय दिग्दर्शकाला नटाच्या कलांनी घ्यावंच लागतं, नटालाही दिग्दर्शकाच्या कलांनी घ्यावंच लागतं। पण सरदेशेवटी चौकू सर फार छान म्हणतात की दिग्दर्शकाची अवस्था त्या पूजांच्या नारायण सारखी, तो सगळं लग्न लावून देतो, एकदा लग्न लागलं की लोक नटाच्या सहाय्याने त्या दिग्दर्शक मागे कुठली पोटावरती होऊन असले। त्याच्यामुळे तुमच्यातला नट घडवताना तुमच्यातल्या दिग्दर्शकालाही तुम्ही समजून घेणं फार महत्वाचं आहे आणि तुमच्यातल्या दिग्दर्शकाला काम करत असताना नटाचं मन जाणून घेणं सुद्धा फार महत्वाचं आहे। त्यामुळे ह्या विषयावर तुम्ही शिबिर, मला आता असं वाटतं की साडे मला प्रयोग काय नाही तर मीच अटेंड केलं असतं, कारण फार फार महत्वाचा विषय आणि यू आर द राईट पर्सन, तुम्ही फार काय त्याच्यावरती फोकस टाकू शकाल आणि माझ्या कुठेतरी करिअर उत्तम चालू असल्याचं काही अंशीय किंवा काही प्रमाणात श्रेय हे विद्यासागर अध्यापक यांचंच आहे आणि हे मी कधीही माझ्या कितीही मोठा झालो आणि कसंही माझं करिअर झालं तरी मान्य करायला मागे पुढे पाहणार नाही, कारण त्यांनी साखर खाल्लेला माणूस नावाचं नाटक लिहिलं, ज्या नाटकाचे व्यावसायिक रंगभूमीवरती 400 प्रयोग झाले, आम्ही 12 देशात प्रचलित पाश्चात्य नाट्यशैलीचा वापर करून अभिनेता आणि दिग्दर्शकांची एक यशस्वी नाट्य निर्मिती कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन करणारे दिग्दर्शक नट आंतरसंबंध या विषयावर 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेतर्फे करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते। काय झालं, असंच नाटकाचा दौरा करून मी घरी गेलो आणि माझा मुलगा उठला आणि मोठा आ केला जांभळी, त्याच्या तोंडात काहीतरी पांढरा दिसलं, म्हणून मी घालून पाहिजे आवाज लावून लागलो, पटकन त्याच्या तोंडात काहीतरी पांढरा अडकलंय, ती म्हणजे काय तुम्ही पांढरा अडकलं, ती म्हणजे मूर्ख असं तर दात आलाय, दात कळलं ना, ती म्हणजे रात्री तर दात आला असेल सकाळी, नाही असं कसं होईल, ती म्हणजे अचानक कसं दात येईल, तर एक प्रोसेस असते
खरं वाईट वाटलं की आपण ही प्रोसेस पाहत नाही. आपल्या व्यस्ततेमुळे म्हणा, आपलं शूटिंग, आपलं नाटकाचं प्रयोग, आपलं दौरे, आणि त्या भावाने तुम्ही लिहिलं की मोठं व्हायचं भार न इतकी घाई काय. अरे आत्ता म्हणता काही वर्षात, आत्ता म्हणता काही महिन्यात तुम्ही जन्म तुमचा झाला. माझ्या मुलांना मी म्हणलं की आत्ता म्हणता काही महिन्यात तुम्ही जन्म तुमचा झाला, रात्री 1:40 तुम्ही मला बाबा केला. 9 महिने त्या गोड बातमीतच मी अजूनही सुखावतोय. इकडे बोलत्या तुमच्या वर काही दुधी दात पकडतोय, बरं खोटं बोलवताय की आता जवळ तुम्हाला मा आहे, मोठं व्हायचं भाग इतकी थँक आहे. कळायला लागलं तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाजतं, करायला लागलं तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाजतं, किती चांगली दिल्यावर टाया पिकणार हवं नाचत, पेज नको तुम्हाला आता ताटातलं हवं असतं, जाणलं तुम्ही अंधार केला तरी खोलीत घाबरायचं नसतं. बरं दुधुरून उदाराशी तुम्ही करताय टाटा बाय, अरे मोठं व्हायचं बाळ इतकी नाही काय. भरभर धावा तुम्ही उचलून आम्ही कुणाला घ्यायचं, भरभर धावा रे तुम्ही उचलून आम्ही कुणाला घ्यायचं, स्पष्ट बोला तुम्ही बघून आम्ही कुणाशी बोलायचं. हळूहळू सुटेल तुमची दुप्त घुटी लंगोटी, येणार रेडिओ चिंकवून दाणं खेळण्यासाठी. मग बोर सोडूनही पडेल तुमचं आता घराबाहेर पाय, मोठं व्हायचं भान इतकी नाही काय. एक आणि 2 जुलै रोजी हे शिबिर महापौर बंगला समोरील कलाभूमी रंगमंच येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला शंकरशन कराडे यांनी भेट दिली आणि असे वेगळे शिबिर शाखेने घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या शिबिराचे उद्घाटन सकाळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष आणि मध्यवर्ती कार्यकारिणी मुंबईचे कार्यकारी सदस्य विजय साळुंखे, शिबिराचे मार्गदर्शक प्रख्यात लेखक दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक आणि प्रशांत बडवे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगरीय शाखेचे कार्यवाह प्रशांत शिंगे, कोषाध्यक्ष कृष्णा हिरेमठ, उपाध्यक्ष शशिकांत पाटील, डॉक्टर शेंडके, नियामक मंडळ आणि माजी सदस्य जयप्रकाश कुलकर्णी, सहकार्यवाह अनुजा मोडक, सुशांत कुलकर्णी, समन्वयक राजसाहेब बागवान, कार्यकारिणी सदस्य किरण लोंढे, श्रुती मोहळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अध्यक्ष विजय साळुंखे यांनी नाट्य परिषदेच्या कार्याचा अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य शोभा बोली यांनी केले. या कार्यशाळेत सोलापुरातील 5 दिग्दर्शक आणि त्या दिग्दर्शकांचे प्रत्येकी 5 कलावंत यांचा सहभाग आहे. अणदूर येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेत गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अणदूर येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेत गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरः तस्मै श्री गुरवे नमः या श्लोकाप्रमाणे आज मुलींनी आपल्या सर्व गुरूंना पेन व पुष्प देऊन त्यांचे दर्शन घेतले. यावेळी गुरु आणि शिष्य यांच्यामधील अतूट नाते कसे आहे, गुरु शिष्याची महिमा अपरंपर आहे, पहिला गुरु आई वडील आणि दुसरा गुरु आपणास ज्ञानार्जन करणारे गुरुजी, त्यांचा नेहमी आशीर्वाद घेतला पाहिजे अशी माहिती देण्यात आली. तसेच मंथन परीक्षेस गेल्या वर्षी इयत्ता 2री व 3री मधील 14 मुली परीक्षेस बसल्या होत्या, त्या 100% पास झाल्या. त्या सर्वांना शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका महिला पालक यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापिका सुनीता देशमुख, वंदना गोडके, पापडे मॅडम यांनी मुलींना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कानडे परशुराम, अमोल कांबळे, शोभा बिराजदार, मंजिरी जेटीथोर, सुमन घोडके तसेच महिला पालक यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. वाशी तालुक्यातील मौजे दहीफळ आणि शेलगाव येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल 1 जुलै ते 7 जुलै हा पीक विमा आठवडा म्हणून संपन्न होत आहे. वाशी तालुक्यातील मौजे दहीफळ व शेलगाव येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल 1 जुलै ते 7 जुलै पीक विमा आठवडा संपन्न होत आहे. यावेळी सन 2023-2024 मध्ये आपल्या जिल्ह्यात HDFC इर्गो कंपनीतर्फे पीक विमा आठवडा ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कापूस, मका व ज्वारी, मका आदी पिकांचा विमा भरून आपली पिके संरक्षित करण्याचे आवाहन कंपनीमार्फत करण्यात आले. त्याचबरोबर विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, बँक पासबुक, स्वप्रमाणित घोषणापत्र, जमिनीचा 7/12, राज्य शासनाने विहित केलेली कागदपत्रे घेऊन खाते असणाऱ्या बँकेत किंवा CSC केंद्रात भरण्याचे आवाहन केले असून
आपली पिके पेरणी लावणी व उगवण न होणे, पेरणीपासून काढणीपर्यंत काढणीपश्चात नुकसान तसेच स्थानिक आपत्ती नुकसान म्हणजेच गारपीट भूखलन ढगफुटी वीज कोसळणे पीक जलमय होणे तसेच नैसर्गिक आगीमुळे पिकांच्या नुकसानीच्या स्थितीत शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत पूर्वसूचना क्रॉप इन्शुरन्स ॲप टोल फ्री नंबरवर देऊ शकतात असे आवाहन कंपनीचे तालुका प्रतिनिधी रामेश्वर सुरवसे यांनी केले. यावेळी गावातील शेतकरी पोलीस पाटील शिवाजी शिंगटे बळीराम शिंगटे शंकर भोरे दत्तात्रय शिंगटे शिवाजी भोरे राजेंद्र हांडगे माणिक शिंगटे बबन मुळे तातचेडे तुळशीराम खोसे संतोष बोचरे प्रवीण सातपुते पांडुरंग शिंगटे आदी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी कंपनीचे तालुका प्रतिनिधी रामेश्वर सुरवसे यांनी मार्गदर्शन केले तर सुजित मोरे यांनी आभार मानले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. शहर जिल्ह्यात गुरु पौर्णिमा उत्साहात झाली साजरी. श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात दिसून आली भाविकांची मांदियाळी. तर पूर्व विभागातील साई दरबारात नतमस्तक झाले असंख्य भाविक. अजित पवारांच्या बंडानंतर सोलापूर शहरात राष्ट्रवादीचे पडले 2 गट. शरद पवारांच्या समर्थकांनी कार्यालयातील अजित पवारांचा फोटो काढला तर मुंडे प्रतिष्ठानने हुतात्मा चौकात केला दुग्धाभिषेक. पूर्व मोसमी पावसासह मोसमी पावसाने फिरवली पाठ. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या छायेत जाण्याची वर्तवली जातीये शक्यता. आणि 12 गोवंशांना कत्तलीपासून मिळाले जीवदान. कत्तलखान्यावर गोरक्षकांसह पोलिसांची कारवाई. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.